कल्याण ते मुरबाड पर्यंत रेल्वे व्हावी या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे असे वक्तव्य भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी केलंय. सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर 5 वर्षांनी मुरबाडकरांची प्रतीक्षा संपुष्टात आल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पानंतर मुरबाड शहर नक्कीच झपाट्याने प्रगती करेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने मुरबाडकरांसाठी जी रेल्वेची सोय केली आहे त्यासाठी सर्वांनीच यामध्ये सहकार्य करावं अशी विनंती कपिल पाटील यांनी केली आहे. पाहुयात ही बातमी. मुरबाड पर्यंत आता सध्या लोकल म्हणजे होऊ शकेल चालू, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी खासदार झाल्यापासून सतत 4.5 वर्ष कल्याण ते मुरबाड रेल्वे व्हावी याच्यासाठी सतत पाठपुरावा केला. याच्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर शेवटच्या क्षणाला का होईना याच्यामध्ये मला यश आलं. रेल्वेमंत्री आदरणीय पियुष गोयलजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे खऱ्या अर्थाने मुरबाडच्या रेल्वेचे दोघे शिल्पकार आहेत. मी पाठपुरावा केला पण ह्या दोघांचं सहकार्य नसतं, आशीर्वाद नसता तर मुरबाडपर्यंत रेल्वे गेली नसती. खऱ्या अर्थाने गेल्या 60 वर्षापासूनची मुरबाडकरांची प्रतीक्षा संपुष्टात आलेली आहे आणि माजी खासदार माजी मंत्री शांतारामभाऊ गोलप ह्यांनी खऱ्या अर्थाने मुरबाडच्या रेल्वेचं स्वप्न बघितलं होतं. रामभाऊ माळगींनी बघितलं होतं, रामभाऊ कापसेनी बघितलं होतं. मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की माझ्या आधी ह्या पदांवर ह्या खासदारच्या पदावर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांनी पाहिलेलं स्वप्न हे प्रत्यक्षात आणण्याचं श्रेय हे मला मिळतं आहे. हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची बाब आहे. खऱ्या अर्थाने आज तिघेही नेते हयात नाहीत, खऱ्या अर्थाने त्यांना ही मुरबाडची रेल्वे येणं म्हणजे ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मुरबाडच्या सगळ्या सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ही रेल्वे मुरबाडपर्यंत आल्यानंतर मुरबाडचा विकास अतिशय झपाट्याने होणार. म्हणून केंद्र सरकारने जे नियोजन केलेले 2023 पर्यंत ही ट्रेन मुरबाडमध्ये धावेल तर त्याच्यासाठी सगळ्याच लोकांनी आपलं जे योगदान द्यायचं आहे ते योगदान द्यावं, सहकार्य द्यावं आणि लवकरात लवकर ही रेल्वे मुरबाडपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलंही सहकार्य योगदान द्यावं अशा प्रकारची त्यांना सगळ्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.